महावितरणाचा अजब कारभार पाहायला मिळाला. बिले भरण्याच्याही कनेक्शन कट करण्यात आले. संपूर्ण गावाचे 50 लाख रुपये बिल भरा तेव्हाच वीज बिलात जोडले जाईल असे बीडच्या जाते गावातील अजब प्रकार उघडकीस आलेला आहे. गेवराई तालुक्यातील सिरसदेवी महावितरणाचा अजब कारभार चव्हाट्यावर आलाय. गावातील काही वीज ग्राहकांनी वीज भरूनही त्यांचं कनेक्शन कापण्यात आलंय. गेवराईच्या सिरसदेवी महावितरण कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जाते गावाचा संपूर्ण वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. मग त्यामध्ये वीज बिल भरलेल्या ग्राहकांचा नाहक बळी जात असल्याचंही चित्र पाहायला मिळतंय. या सर्व प्रकाराविषयी कनिष्ठ अभियंता अविनाश भायताडे यांनी विचारणा केली असता त्यांनी संपूर्ण गावाचे थकीत 50 लाख रुपये भरणा करा, तेव्हा वीज पुरवठा सुरळीत केला जाईल आणि आम्हाला मुख्यमंत्री यांचे वीज कापण्याचे आदेश असल्याचंही स्पष्ट केलंय. तर मुख्यमंत्र्यांनी फक्त जाते गावाचाच वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. मग वीज बिल भरलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा कधी जोडला जाणार हे पाहणं आता गरजेचं बनलंय. जाते गावामध्ये लाईट नाही, नळाला पाणी नाही, लोकांना गिरणीला पीठ नाही, ही कोण जबाबदारी घेणार? या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि लाईट तात्काळ द्यावी. मी जातेगाव येथील रहिवासी असून जे इंजिनियर आहेत अविनाश भायतडे म्हणून सिरसदेवी सबस्टेशनचे, ते जातेगाव येथे आले असता ते म्हणतात की सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत उद्धवसाहेब ठाकरे यांनी मला आदेश दिलेत की जातेगावची लाईट बंद करा. मला एकच सांगायचं आहे की फक्त जातेगावचीच लाईट का बंद करायची? महाराष्ट्रामध्ये कुठेही आदेश न काढता मुख्यमंत्र्यांनी काय भायतडे साहेबाला काय स्पेशल जातेगावसाठीच बंद करण्याचे आदेश दिलेत का? कारण भायतडे साहेब मुजोरपणा करून ज्यांनी बिलं भरलेत त्यांना पण म्हणतात की तुमची लाईट कट करण्यात आलेली आहे. फक्त तुम्ही फक्त जर बिल भरत असताल, 50 लाख रुपये संपूर्ण वसुली करीत असताल तरच तुमच्या जातेगावची लाईट देण्यात येईल, नसता लाईट देण्यात येणार नाही असं सन्माननीय इंजिनियर म्हणतायत. या इंजिनियर साहेबावर कुणाची वचक आहे की नाही हा प्रश्न सर्वसामान्याला पडतो.